नमस्कार, आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून तयार होणारा पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्त्याचा प्रकार। तो ही नेहमीप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीने, तर आपण याला गव्हाच्या पिठाची घावणी म्हणू शकतो किंवा धिरडेही म्हणू शकतो, आणि मुलांच्या डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ ॲड करून घेत आहे। तर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे, तो बारीक असा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे, तोही व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे, तो या पिठामध्ये मी ॲड करत आहे। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुऊन आणि बारीक चिरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे, तीही या पिठामध्ये मी ॲड केलेली आहे। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ॲड करू शकता, म्हणजे शिमला असेल, गाजर असेल, त्याही तुम्ही ते ॲड करू शकता। त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे। ज्याप्रमाणे तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा मी इथे जिरा घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। त्यानंतर चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे जे सुके मसाले टाकलेले आहेत आपण ते, त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि पीठ व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ज्या वाटेने मी पीठ घेतलेलं आहे त्याच वाटेने मी इथे पाणी घेतलेलं आहे। तर आता हे पाणी मी थोडं थोडं करून ओतणार आहे, एकदम ओतायचं नाही आहे, नाहीतर काय होतं की बॅटर हे जे आपण बॅटर तयार करणार आहोत ते एकदम पातळ होऊ शकतं, त्यामुळे थोडं थोडं करून व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे मी एक वाटी पाणी पूर्ण वापरलेलं आहे, त्यानंतर पुन्हा एक वाटी घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं मी याचं बॅटर तयार करून घेत आहे। आपण बेसनाची पोळी करताना जशी कन्सिस्टन्सी असते त्याचप्रमाणे सेम कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे, परंतु मी इथे प्रमाण सांगितलेले आहे की एक वाटीला किती पाणी लागेल। तर इथे एक वाटीला, एक वाटी पिठासाठी आपल्याला दीड वाटी पाणी लागतं। तर पाहू शकता इथे व्यवस्थित असं मी एकजीव करून घेत आहे, पाहू शकता एकदम परफेक्ट असं इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि आपलं अर्धा वाटी पाणी इथे उरलेलं आहे, म्हणजेच कम्प्लीट दीड वाटी पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे। त्यानंतर इथे मी एक छोटीशी अशी मिरची घेतलेली आहे, छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे। हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण छान लागतं। पण जर आपण लहान मुलांना देणार असो तर मिरची स्किप केली तरी चालेल। तर मिरची टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा हे बॅटर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, तवा गरम झाल्यानंतर त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते मी यावर व्यवस्थित असं पसरवून घेत आहे। ज्या प्रमाणात आपण हे घावन किंवा धिरडेचा आकार बनवणार आहोत त्या प्रमाणात मी ते व्यवस्थित बॅटर ओतून घेतलेलं आहे, पसरवून घेतलेलं आहे। तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे, 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे घावन पलटी करून घ्यायचं आहे। याच्या कडा सेल करून घ्यायच्या आहेत, परंतु मला इथे आता गरज नाही कारण की नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे आणि तेल लावल्यामुळे व्यवस्थित निघत आहे। फक्त हे पलटी करताना काळजी ठेवायची की वरून थोडासा हाट ठेवायचा आहे, नाहीतर काय होतं आपण डायरेक्ट पलटी करायला गेलो तर ते तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडासा वर ते हाट ठेवायचा आणि मग पलटी करायचं आणि थोडंसं थोडं थोडं तेल लावून, ज्या प्रमाणात तुम्हाला ऑइली तुम्ही खाता त्या प्रमाणात तेल लावून व्यवस्थित असं खरपूसे भाजून घ्यायचं आहे। तर मी म्हटल्याप्रमाणे ही रेसिपी खूप पौष्टिक आणि मुलांच्या डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहे, कारण की इथे गव्हाचं पीठही येतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही आपण यामध्ये ॲड करू शकतो, त्यामुळे हा मुलांच्या डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहे। तर आपल्या घरामध्ये जो तवा आहे, म्हणजे आपण ज्यावर चपात्या बनवतो त्या तव्यावरही खूप सुंदर हे घावन निघतं, त्यावरही तुम्ही बनवू शकता। तर आता पाहू शकता इथे दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस भाजून झाल्यानंतर त्यावर साजूक तुपाची थोडीशी अशी धार सोडायची आहे, त्यामुळे खूप सुंदर लागतं हे घावन। एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रोसेस पूर्णपणे लो फ्लेमवर, म्हणजे मंद गॅसवर करायची आहे। 6 ते 7 मिनिट लागतात व्यवस्थित हे खरपूस भाजण्यासाठी आणि साजूक तूप लावल्यानंतर पुन्हा एकदा पलटी मारून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता खूप सुंदर इथे आपल्या इथे हे घावन तयार झालेले आहे। एकदा घरी ट्राय नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी झालेली आहे।
जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोरील येणारे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी असे नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.